नमस्कार, मी दीपक। गाथा यशाचे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। आज आपण अशा शेतकऱ्याला भेटणार आहोत जो शेतकरी एक मुलगा नाही तर एक मुलगी आहे। एक मुलगी शेती करते म्हटल्यानंतर सगळ्यांना नक्की आश्चर्य वाटलं असेल, पण हो, हे अगदी खरं आहे। त्या फक्त शेतीच करत नाहीत तर अभिमानाने सगळ्यांना सांगतात की मी शेती करते आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम करते। अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावातील श्रद्धा ढवण जवळपास 80 म्हशीच्या गोठ्याच्या यशस्वी प्रयोगानंतर महाराष्ट्रभर एक कृषीकन्या म्हणून ओळख निर्माण झाली। अशा श्रद्धा ढवण यांचा हा प्रवास कसा होता आपण या चर्चेतून जाणून घेणार आहोत। तर या चर्चेमध्ये मी श्रद्धाजी ढवण यांचं या चर्चेमध्ये मी मनापासून स्वागत करतो। नमस्कार। धन्यवाद। शिक्षण चालू असताना शेतीची आवड कशी निर्माण झाली किंवा शेतीमध्ये आपण हातभार लावला पाहिजे असं का वाटलं, काय सांगाल? लहानपणापासूनच मी सगळं बघत आली आहे की आई वडील कसं करतात, कशी कामं करतात, आणि अगदी लहान असताना सुद्धा आई वडील यांच्यासोबत मी कधी रोप उपटायला, कांद्याचं रोप किंवा असंच मज्जा म्हणून काम करायचं, आणि तसं मी लहानपणापासूनच करत आली। पण नंतर जेव्हा दूध व्यवसाय थोड्या प्रमाणावर सुरू केला, वडील व्यापार करत होते, त्यावेळी मी 10वीला होते आणि अगदी थोड्या प्रमाणावर सगळ्या गोष्टी होत्या। पण मग मला वाटलं की आपण घरच्यांना या व्यवसायामध्ये सुद्धा मदत करायला पाहिजे, एक मदत म्हणून आपण त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे। तर मग अशी सुरुवात झाली। सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मी 10वीला असताना अगदी मला काही काम नव्हतं। उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे 10वीच्या ज्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात त्या अगदी असं वाटायचं की कधी शाळा चालू होईल, कधी कॉलेज चालू होईल। मग त्या सुट्ट्यामध्ये मी ठरवलं की आता घरच्यांना मदत करायची, आणि तिथून मग सगळी सुरुवात झाली। त्यावेळेस आईवडिलांना मी मदत करायला सुरुवात केली, दूध वगैरे काढायला शिकले। त्याच्या आधी मी 4-व्हीलर 2-व्हीलर चालवायला शिकले होते, त्याचा मला हे काम करत असताना परत फायदाच झाला। यानंतरचा प्रश्न असा की ज्या वयामध्ये मुलांना काय करावं हे कळत नाही अशा 14 वर्षामध्ये तुम्ही वडिलांना मदत करून हे सगळं उभं केलं, ही सुरुवात कशी होती, याबद्दल काय सांगाल? सुरुवातीचे जे काही दिवस होते त्यावेळी मला काम करण्याची इच्छा होती आणि मी सुरुवात केली। जेव्हा मी दूध वगैरे काढायला शिकले त्यावेळी मलाच स्वतःला खूप भारी वाटायचं, खूप आनंद व्हायचा की अरे सगळ्यात अवघड काम गोठ्यातलं ते मला येते। आणि जेव्हा सुरुवातीला हलक्या 8 ते 10 म्हशींचं मी दूध काढलं तेव्हा आनंदाने वडिलांना सांगायला आले की पप्पा मी आज 9 म्हशींचं दूध काढले, आणि तो आनंद माझ्यासाठी खूप भारी होता आणि वडीलसुद्धा खूप खुश होते की ही काम शिकली म्हणून। आणि नंतर हळूहळू ह्या गोष्टी शिकत असताना त्या पूर्ण जबाबदाऱ्या मग माझ्यावर येत गेल्या। ही शेतकऱ्याच्या मुलीने म्हटलं पाहिजे की हां मला हे करायचं आहे, मी हे करू शकते। यानंतरचा प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यावेळी यामध्ये स्वतः सुरुवात केली होती त्यावेळी किती म्हशी होत्या, किंवा आपण दूध व्यवसाय वाढवला पाहिजे असं का वाटलं? हो, सुरुवातीला अगदी एक लिंबाचं झाड, त्याच्याखाली जास्तीत जास्त 8 म्हशी बसायच्या, आणि मग नॉर्मली 3, 4 किंवा 5-6 एवढ्याच म्हशी असायच्या कायम, आणि त्या फक्त लिमिटेड होत्या फक्त व्यापारापुरत्या। वडील व्यापार करायचे आणि अजूनही करतात। तर जेव्हा मी काम शिकले, माझा भाऊ माझ्यानंतर जेव्हा काम शिकला त्यावेळेस असं वाटलं की आपण हे करू शकतो, आपल्याला तेवढी मॅनपावरसुद्धा आहे आणि आपण मॅनेजसुद्धा करू शकतो। मग अशी सुरुवात झाली 3 ते 4 म्हशींपासून। आज 80 म्हशींपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आल्यात, 80 म्हशींपर्यंत आम्ही गोठा नेऊन पोचवला आहे। नक्कीच। या सर्व म्हशींचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने करता, काय सांगाल? नियोजन म्हणजे जर डेली रुटीन पाहिलं तर सकाळी जसे वर्कर्स असतील किंवा कमी जास्त वर्कर्स असतील तर कामाचं टायमिंग व्हॅरी होतं। म्हणजे एक वेळ अशी होती की 80 म्हशी होत्या आणि एकसुद्धा घडी नव्हता, तर त्यावेळेस आम्ही रात्री 2 वाजता उठूनसुद्धा मॅनेज केलेलं आहे। जर वर्कर्स असतील तर ते 3:30 उठून सुरुवातीला कुट्टी वगैरे करणं, जर कुट्टी रात्रीच केलेली असेल तर म्हशींना कुट्टी टाकून त्यानंतर त्यांचं दूध काढणं, त्याच्यानंतर ते दूध डेअरीला जातं, मग म्हशींना खुराक दुधाच्या वेळी दिला जातो, त्याच्यानंतर म्हशींना पाणी वगैरे पाजून गोठ्याची साफसफाई, गोठ्यांना धुणं, हे सगळं काम 8 ते 10 वाजेपर्यंत सगळं काम उरकतं, आणि परत संध्याकाळी हेच 3:30 वाजल्यापासून हे डेली रुटीन असतं। ह्या सर्व कष्टाचं फळ आज महाराष्ट्रभर दिसतंय। यानंतरचा प्रश्न असा आहे की तुम्ही जेव्हा कॉलेज करायच्या
त्यावेळी बाकीच्या मुलीच्या स्कूटरवरती किंवा सायकलवरती यायच्या, तुम्ही दूध घालून दुधाचा टेम्पो घेऊन जायचा, त्यावेळी त्या मैत्रिणीच्या प्रतिक्रिया काय होता, काय सांगाल? हां, सुरुवातीला तर मी टू व्हीलरवर दूध घालायची, अगदी सुरुवातीला किटल्या होत्या, नंतर हळूहळू दूध वाढत गेलं, जसे जशा म्हशी वाढत गेल्या. सुरुवातीला किटल्या असायच्या, तर त्या किटल्या घेऊन मी गावामध्ये हॉटेलला एखाद्या किंवा मग डेअरीवर दूध घालायची. पण नंतर जेव्हा दूध वाढलं, ते दूध डेअरीला जायला लागलं, त्यावेळेस किटल्यांमध्ये दूध बसत नव्हतं आणि तेवढ्या किटल्या गाडीवर पण बसायच्या नाही. मग वडिलांनी एक मला कॅरेज घेऊन दिलं, ज्याच्या साईडला 2 40 लिटरचे कॅन बसायचे आणि त्याला परत वरतून किटल्या अडकवायच्या. तर हे सगळं होतं. तर सुरुवातीला मलाच ऑड फील झालं की अरे, आपण पहिली गोष्ट टू व्हीलर मोटर बाईक चालवतो आहे आणि दुसरी गोष्ट कॉलेजला जाण्याच्या आधी दूध डेअरीवर घालतो आहे आणि कुठलीच मुलगी हे करत नाही. मुलींनी जर तुरळक अशा मुली होत्या की त्या स्कूटर वगैरे आणायच्या आणि मलाच थोडंसं वाटायचं की अरे, आपण हे करतो आहे, पण मला थोडंसं लाजल्यासारखं व्हायचं. पण मग नंतर मला सवय लागून गेली. ती जबाबदारी पूर्णपणे माझ्यावर होती की वडिलांना तेवढं दूध घालणं पॉसिबल होत नव्हतं, त्यामुळं मग मी डेअरीवर कॉलेजला जायच्या आधी दूध घालायचे. साधारणतः 11वी 12वीचे ते दिवस 7:45 कॉलेज असायचं. तर कॉलेजला जाण्याच्या आधी दूध काढायचं आणि ते दूध डेअरीवर पोहोचून परत जे रिकामे झालेले कॅन आणि ते जे कॅरेज होतं ते परत गावामध्ये आणून एका हॉटेलवर ठेवायचं आणि तिथून परत कॉलेजला जायचं. तर परत कॉलेजवरून येताना ते कॅन कॅरेज घ्यायचं आणि परत घरी यायचं. तर हे माझं 11वी 12वीचं शेड्यूल होतं. परत रात्रीसुद्धा संध्याकाळी दूध वगैरे काढून ते दूध डेअरीवर घालायला जायचं. तर हे 11वी 12वीचं शेड्यूल असायचं माझं. आणि मैत्रिणी ज्या होत्या किंवा शिक्षक लोक जे होते त्यांनासुद्धा प्राऊडच फील व्हायचं, कारण तेव्हा वडिलांनी मला एक नवीन गाडी घेऊन दिली होती, त्याच्यावर मी रोज दूध घालायचे, दूध घालावं म्हणून ती गाडी मला घेऊन दिली होती ॲक्च्युली. आणि जेव्हा मी ती कॉलेजमध्ये घेऊन जायचे तेव्हा त्यांना वाटायचं की ही मुलगी असून मोटर बाईक चालवते, शिवाय दूध वगैरे घालायला येतील. तर मला जर कधी लेट झालं, म्हणजे लेट मी कधी होत नसायची, पण चुकून कधीतरी लेट झालं तरी पण टीचर्स मला कधी बोलायचे नाही, कारण त्यांना माहीत होतं की ही असं असं काम करते म्हणून. तर एकंदरीत मैत्रिणीसुद्धा किंवा जो गावातला क्राऊड होता त्यांच्यासाठी किंवा बऱ्याच मुलींसाठी मी प्रेरणादायी होते. खूप काही अनुभव असे आहेत की माझ्यावरून माझ्या मैत्रिणींनी खूप बोलणे घालत आणि त्या मला सांगायच्या की तू हे काम करत जाऊ नको की आम्ही बोलणे खात आहे, असं खूप वेळा व्हायचं. पण त्याही एक प्राऊडलीच माझ्याकडं बऱ्याच वेळा बघत असायच्या. यातून देखील ऊर्जा मिळते. यानंतरचा प्रश्न असा आहे की आज पाहिलं तर समाजामध्ये तू शेतीकडे लक्ष देऊ नको, तुझं तू शिक्षण पूर्ण कर, नोकरी कर असं बोलतात, पण आज तुम्ही पूर्णपणे याकडे आलात. असं आज कृषीकन्या किंवा एक युवा उद्योजका म्हणून पाहिल्यानंतर आज कुटुंबाची प्रतिक्रिया किंवा आज मित्रमैत्रीची प्रतिक्रिया काय आहे, काय सांगाल? हो, नॉर्मली असं होतं की मुलींनी शेती करायला नको, खूप पालकांना असं वाटत असतं. पण ह्याच्या पूर्ण अपोजिट माझ्या वडिलांचे विचार होते. त्यांना म्हणजे लग्न करतानासुद्धा त्यांनी हा विचार नाही केला की मुलगा नोकरीवालाच पाहिजे किंवा सर्व्हिसवालाच पाहिजे. त्यांची इथपर्यंत तयारी होती की मुलगा शेतकरी असला तरी चालेल, पण तो तेवढा प्रगतशील शेती करणारा हवा. त्यामुळं एक बाळकडू किंवा त्या प्रेरणा वडिलांकडून बऱ्याच वेळा भेटत गेल्या की शेतीसुद्धा काही वाईट नाही आहे आणि शेतीमध्ये सुद्धा आपण चांगलं काम करू शकतो. याशिवाय अनेक अशा शेतकऱ्यांना मी भेटत गेली जे की प्रगतशील शेतकरी आहेत, कृषीभूषण आहेत, उद्यान पंडित अशा पुरस्काराने नावाजलेले शेतकरी आहेत. तर त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की हे आज समाजामध्ये अशा पातळीवर आहेत की जे शेतकरी असून सुद्धा एवढे सगळे लोक त्यांना नावाजतात, त्यांचं नावलौकिक करतात. तर ते सुद्धा एक इन्स्पिरेशन होतं एक शेतकरी म्हणून. आणि शेतकरी कुटुंबात जन्माला आल्यामुळे शेती आणि शेतीची आवड तर पहिल्यापासूनच होती. नक्कीच. यानंतर प्रश्न असा आहे की आज तुमच्या गोठ्यामध्ये 0 वेस्ट मॅनेजमेंट केलं जातं, याबद्दल प्रेक्षकांना काय सांगाल? 0 वेस्ट मॅनेजमेंट यामध्ये आम्ही बायोगॅसपासून स्टार्ट करतो, जिथे की बायोगॅसमध्ये सगळं शेण सोडलं जातं, गोमूत्र सोडलं जातं आणि त्या बायोगॅसचा यूज आम्ही जनरेटर वगैरे चालवायला, बोरवेल, विहिरीतले मोटर चालवायला करतो. याशिवाय कुट्टी मशीनसुद्धा आम्ही बायोगॅसवरच चालवतो.
याने इलेक्ट्रिसिटी पण वाचते आणि एक एन्व्हायरमेंट फ्रेंडली सगळं वातावरण आम्ही इथे गोठ्यावर क्रिएट केलं आहे. त्यातून निघणारा जो सगळ्यांना माहिती मिथेन गॅस, त्याने एवढा हार्म पर्यावरणाला होत नाही. याशिवाय बायोगॅसमधून बाहेर पडणारी स्लरी, जी आज पाहिलं की रासायनिक कडे सगळं जग झुकलेलं असताना ऑर्गॅनिक सुद्धा लोकांना थोडंसं महत्त्व आहे किंवा लोक त्याच्याकडे वळायला लागलेत, तर त्या दृष्टीने ती स्लरीसुद्धा एक उत्तम पर्याय शेतीसाठी ठरू शकते. याशिवाय त्याच्यामधून निघणारं जे खत आहे त्याच्यापासून ऑर्गॅनिक मॅन्युअर तयार करणं हे सगळं काम चालू असतं. ह्याच्या माध्यमातून गोठ्यावरचं अगदी वाड्याचं कुट्टीचं पाचरण निघालेलंसुद्धा वाया जात नाही, प्रत्येक गोष्टीचं युटिलायझेशन इथं होत असतं. नक्कीच हा प्रयोग खूप छान आहे. यांचा प्रश्न असा आहे की आजच्या मुलीचे पालक लग्न करतेवेळी आपल्या ज्या मुलासोबत लग्न करायचं आहे त्याच्याकडे शेती असायला पाहिजे, पण आपल्या मुलीने शेती नाही करायला पाहिजे असं बऱ्याचदा बोललं जातं, पाहिलंही देखील जातं, अनुभवलंही जातं. अशा पालकांना तुम्ही काय सांगाल किंवा अशा मुलींना देखील काय सांगाल, काय सांगाल? हे खूप नॉर्मल आहे. ॲक्च्युली हे खूप होत असतं की वडिलांना किंवा आईवडिलांना वाटतं की मुलींना लग्नानंतर तेवढं जास्त काम नको आहे जेवढं आम्ही केलं आहे, तर ते त्यांच्या बाजूने विचार करत असतात की मुलीने आनंदात किंवा सुखात राहिलं पाहिजे. तर तेही बरोबर आहे, पण दुसरा प्रश्न हाही आहे की खूप असे शेतकरी मुलं आहेत ज्यांना आज मुली भेटत नाही आहे आणि त्यांना मुली भेटण्यासाठी ते शहराची धाव घेतात. मग जर शेतकरी करणारा जर शेतकरी राजाच उरला नाही तर जे जॉब करतात किंवा नोकऱ्या करतात त्या लोकांना अन्न कुठून भेटणार आहे, तर तो एक विचार करायला पाहिजे. आणि शेती करणं हे काही साधं काम नाही आहे. म्हणजे लोकं म्हणतात की अडाणी माणूससुद्धा शेती करू शकतो, पण मला तर वाटतं की शेती करायला रिसर्चर सायंटिस्ट किंवा रिसर्चर पाहिजे, कारण शेतीमध्ये खूप जास्त रिसर्च होत असतात. अगदी अडाणी शेतकरीसुद्धा त्याच्यामध्ये छोटे छोटे रिसर्च करत असतो, पण त्याच्याही पुढं जाऊन त्याच्यामधलं पूर्ण नॉलेज घेऊन जर शेती केली तर ते अजूनही खूप बेटर आणि चांगल्या पद्धतीने होऊ शकते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत की तुम्ही मुलींना शेती तर आहे हे विचारता मुलाकडे, पण मुलींनी शेती करायची नाही असं म्हणता, तर पहिली गोष्ट तुम्ही शेती आहे की नाही हेच विचारू नका. अगदी तुम्हाला मुलीने वाटत असेल शेती नाही करावी, जरी तिने शेती नाही करावी केली तरी इथपर्यंत हे पाहिजे की तिने निदान शेती करून चांगल्या पद्धतीने करून घेतली पाहिजे. तिने का शेतात गेलं नाही तरी चालेल, त्याच्यामध्ये राबलं नाही तरी चालेल, पण त्याचं जे मॅनेजमेंट आहे ते तरी तिने किंवा त्या मेंबर्सने करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण शेती केली पाहिजे आणि आवडीने करायला पाहिजे, त्याशिवाय शेती होणे शक्य नाही. ह्या विचारांची खरंच गरज आहे. यानंतर प्रश्न असा आहे की एक कृषिकन्या, एक युवा उद्योजिका म्हणून एक ओळख मिळाल्यानंतर किंवा ओळख मिळण्याआधी कसं जीवन होतं, आता काय सांगाल? जीवन म्हणजे फक्त माझे जी कामं आहेत ती थोडीफार चेंज झाली आहे, बाकी जे माझे विचार आहेत किंवा बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत तिथेच आहेत, त्याच्यामध्ये काही चेंज झालेलं नाही आहे. जसं की सुरुवातीला मी दूध वगैरे पिकअपमध्ये, सुरुवातीला टू व्हीलरवर, त्याच्यानंतर पिकअपमध्ये जास्त दूध झाल्यानंतर दूध घालायला सुरुवात केली. त्यावेळीसुद्धा निघोज म्हणजे माझं गाव आणि आजूबाजूचे जे गाव होते त्यातले काही लोकांना मी माहिती होते, आणि एवढ्या मुलीची म्हणजे एखाद्या मुलीची एवढी ओळख गावामध्ये कधीच नसते की त्या मुलीला गावातल्या प्रत्येक माणसाने ओळखावं. तर आणि त्यांच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या पहिल्यापासूनच खूप बेस्ट होत्या की ही मुलगी खूप छान काम करते, ह्या गोष्टी होतच होत्या. त्याच्यानंतर जेव्हा इंटरव्ह्यूज वगैरे झाले किंवा मी महाराष्ट्रभर किंवा देशभर खूप लोकांपर्यंत पोहोचले, त्यावेळी माझं इकडचं जे शारीरिक कष्ट होतं ते कमी झालं, पण मला इंटरव्ह्यूज किंवा जे बाकीचे कामं आहेत किंवा मार्गदर्शन करणं ह्या गोष्टी खूप वाढल्या. मला आठवतं आहे पहिलं माझं लेक्चर होतं 12 मधीला, त्यावेळी 11 फेब्रुवारीला ते लेक्चर होतं आणि 10 फेब्रुवारीला जो एक्स्ट्रा गडी आम्हाला पाहिजे होता तो गोठ्यावर बोलवला होता, कारण मला लेक्चर होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी परत एक लेक्चर असल्यामुळं आणि भाऊ आणि मम्मी घरी एकटेच असल्यामुळं त्या 20 म्हशी आमच्याकडे असायच्या, 60 म्हशी गाड्यांकडे, असं डिव्हायडेशन असायचं कामाचं.
मग हे पॉसिबल नव्हतं, त्यामुळे तो एक्स्ट्रा कधी टाकला आणि मग मी बाकीचे हे इंटरव्ह्यूज किंवा हे बाकीचे कामं करायला लागले. त्यातून मला वेळ भेटला, मग मी ऑर्गॅनिक मॅन्युअर ह्याच्याकडे बऱ्याचदा लक्ष दिलं. आणि जे एक मला आवडलेलं किंवा ह्या सगळ्या गोष्टीमधून जे काम झालं ते म्हणजे जेव्हा खूप लोक माझ्याकडे यायची, मला विचारायचे की आम्हाला सांगा की तुम्ही हे कसं करता, आम्हाला पण करायचं आहे. आणि मी त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी जेव्हा त्यांच्या गोठ्याचे मशीनचे जेव्हा मला फोटो पाठवले तेव्हा तो ती मुमेंट माझ्यासाठी खूप भारी असायची आणि आता आहे सुद्धा. याच माध्यमातून बऱ्याच वेळा लोक विचारतात की ताई आम्हाला हे करायचं आहे, हे करायचं आहे, आम्ही काय करू. त्यावेळेस मी त्यांना सांगत असते आणि ते फोटोज वगैरे पाठवतात. त्यावेळेस असं वाटतं की आपल्यामुळे कोणाचं तरी काहीतरी चांगलं होत आहे आणि ते सेट होत आहे. ते एक खूप छान गोष्ट आहे. नक्कीच खूप छान. यानंतरचा प्रश्न थोडा असा वेगळा आहे की तुम्ही बोलेरो पिकअप चालायला कुठे शिकलात, कसं शिकलात? आणि त्यालाच एक लागून प्रश्न असा आहे की तुम्ही लहानपणापासून खेड्यात राहिलात किंवा इकडे शिकलात, तर आता ओळख निर्माण झाल्यानंतर इंटरव्ह्यूज वगैरे देण्यासाठी काही अडचणी आल्या का, त्या काय होत्या? सुरुवातीला जर पाहिलं म्हणजे बोलेरो पिकअप मी सुरुवातीलाच कार वगैरे काही चालवायला शिकलेली नाही. सुरुवातीला आमच्याकडे पिकअप नव्हती. त्यावेळेस मी माझ्या चुलत्यांच्या गाडीमध्ये, छोटा हाती होता त्यांचा, त्याच्यामध्ये दूध घालायला जायचे. तर इथून मी टू व्हीलरवर तिथं कॅन न्यायचे आणि तिथून ते त्या छोट्या हातीमध्ये टाकायचे आणि मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही हे घेऊन डेअरीवर जायचो. तर त्याला मी सांगायचे की मला गाडी शिकायची आहे, तो मला शिकवायचा. तर त्याच्यासाठी मला किती वेळ थांबायला लागायचं. संध्याकाळी जर गेलो आम्ही दूध घालायला तर सगळ्यात आधी त्याचे जे कामं असायचे त्यांचं भुसा आणि सरकीचं त्यावेळेस दुकान होतं, त्याला ते गोणे टाकू लागायच्या, ते पोते टाकू लागायचे आणि मग आम्ही घरी यायचो. येताना तो मला आणि येताना आणि जाताना ते चालवायला जायचा. असं आणि त्यांची पण गावामध्ये एक डेअरी असल्यामुळे, म्हणजे बाय प्रोडक्टचा प्लांट असल्यामुळे, तो तिथं बऱ्याच वेळा थांबायचा. तर मला रोज 11 वाजायचे घरी यायला, पण तरी मी ते करायचे कारण मला ती गाडी शिकायची होती आणि त्यांनी मला शिकवली. तर इंटरव्ह्यूच्या बाबतीत सुरुवातीचे जे काही दिवस होते, म्हणजे अगदी सुरुवातीला जेव्हा म्हणजे 1-1.5 वर्षांपूर्वी खूप त्यावेळेस मी नुकतीच बऱ्याच लोकांना माहिती झाली होती. त्यावेळेस खूप म्हणजे खूप लोक इथं व्हिजिटला यायचे, इंटरव्ह्यूजला यायचे. कधी कधी मला एक एक दिवशी 4-4 इंटरव्ह्यू द्यायला लागायचे आणि प्रत्येकाचे टाईम ठरलेले असे की हा इंटरव्ह्यू ह्याच वेळेत झाला पाहिजे. शिवाय एवढे व्हिजिट करायला लोक यायचे की मी सकाळी जर उठले तर संध्याकाळपर्यंत मला जेवायला टाईम नाही भेटायचा. हे पण तर एवढं जास्त काही अडचणी नाही आल्या, कारण जे क्वेश्चन्स असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील ते काम करत गेल्यामुळे प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर पहिल्यापासूनच माहिती होतं. त्याच्यासाठी एक्स्ट्रा काही कष्ट घ्यायची गरज पडली नाही. फक्त मी म्हणजे एवढी तयारी असायची की अचानक जरी कोणी इंटरव्ह्यू घ्यायला आलं, म्हणजे ठीक आहे व्हिजिट करायला आले आणि ते जर म्हटले की मी मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तरीसुद्धा मी त्यांना इंटरव्ह्यू देऊ शकायचे. तर हे सगळं असं होतं, अनुभवातून घडत गेलं. यानंतरचा प्रश्न असा आहे की जवळपास 80 म्हशीच्या गोठ्यांच्या आणि दुग्ध व्यवसायाच्या यशस्वी प्रयोगानंतर आता तुम्ही जैविक खत बनवायला सुरुवात केली आहे, तर हा प्रकल्प कसा असेल आणि काय आहे, काय सांगाल? मी जेव्हा स्टडी करत होते, म्हणजे मला दूध व्यवसायातून जेव्हा थोडासा वेळ भेटला, त्यावेळी मी आजूबाजूचे फार्मर्स आहे, म्हणजे सुरुवात तर माझ्या घरापासूनच झाली. मी पाहिलं की चुलत्यांचे कांदे, म्हणजे अगदी एवढे छोटे छोटे कांदे निघाले, त्यावेळेस त्यांनी ताक पेरला, अक्षरशः 3 एकरला 53 ट्रॉल्या शेणखत टाकावं एवढे कांदे खराब निघाले. मग त्याच्यावर पाहिलं की हे असं का घडतं आहे, म्हणजे तुम्ही छोटे छोटे पिकच नाही निघालं त्याच्यानंतर तुम्ही ताक पेरताय, किंवा पिकच नाही निघालं त्याच्यानंतर तुम्ही शेणखत टाकताय, तर ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे हे कशामुळं झाले? तर हे सगळं करत असताना लक्षात आलं की रासायनिक खतांचा एवढा जास्त भांडीमार होतो आहे की आज जमिनी पूर्णपणे नापीक झाले आणि त्याच्यामध्ये काहीच पिकत नाही. मग त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न करायला हवे म्हणून स्वतःच्या घरापासूनच ट्रायल सुरुवात केली. स्वतःच्या घरी डिकम्पोजर वापरून जैविक खत बनवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये अजून जेव्हा मी बायोलॉजीचा स्टडी करत होते त्यावेळी समजलं की वेगवेगळे बॅक्टेरियाज असतात आणि त्यांचं जर आपण इन्सर्शन त्याच्यामध्ये केलं तर वेगवेगळ्या पिकासाठी आपण वेगवेगळा कॉन्सर्शा करून त्या पिकासाठी आपण रिफर करू शकतो असं जाणवलं.
मग जसं की पी एच बी असेल, के एस बी असेल, हे जे नॉर्मल जे बॅक्टेरिया आहेत, म्हणजे एन पी के पिकाला उपलब्ध करून देणारे जेवढे जेवढे बॅक्टेरिया आहेत, ते आपण कसे इन्सर्ट करू शकतो यावर स्टडी केला. कोणते कोणते बॅक्टेरिया कोणतं कोणतं काम करतात त्याच्यावर थोडा स्टडी केला, एक दोन कोर्सही केले, आणि मग समजलं की आपण शेतकऱ्यांसाठी काम करू शकतो. याशिवाय ऑर्गॅनिककडेच का वळावं वाटलं तर खूप राही आजी पोपेरे ज्या आहेत, ज्यांना की सीड मदर म्हणतात, त्यांना मी भेटून आले. त्यांनी परिस्थिती सांगितली की जुने आम्हाला डॉक्टर कधी डॉक्टरांची गरज पडली नाही, पण आत्ता पडती आहे. किंवा आमच्या आजीचे अनुभव किंवा वडिलांचे अनुभव की आम्ही कधी आजारी पडायचो नाही, किंवा सहज कोणीतरी म्हणते की म्हणतं की मी अजून सुईच टोचून घेतली नाही, सुईच टोचून घेतली नाही, आणि आम्ही सलाईन लावून आज असं वाटतं की सलाईनवर जिवंत आहे. तर तो एक व्ह्यू होता. याशिवाय कॅन्सरचे पेशंट पाहिले, म्हणजे माझं गाव जरी छोटं असलं तरी इथंसुद्धा कॅन्सरचे पेशंट असू शकतात हे मला तेव्हा कळालं. आणि हे सुद्धा धक्कादायक होतं, कारण कॅन्सर 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 खूप वेळा ऐकलं आहे, पण ते नॉर्मल वाटायचं कारण ते आपल्यापर्यंत जवळ नव्हतं. पण जेव्हा स्टडी केलं तेव्हा समजलं की आपल्या गावामध्ये सुद्धा कॅन्सरचे पेशंट आहेत, मग तेव्हा वाटलं की आपण याच्यासाठी काम करायला पाहिजे. केरळसारखं ठिकाण आहे जिथं की 25 वर्ष हेलिकॉप्टरने एंडोसल्फानसारखे केमिकल्स फवारले जात होते, त्याचा इफेक्ट असा झाला, म्हणजे खूप ॲडव्हान्स इफेक्ट त्याचे झाले की आजसुद्धा तिथले बाळ अपंग वगैरे जन्माला येतात. केमिकल म्हणजे मी स्वतः केमिस्ट्री न घेण्याचं कारण हे होतं की केमिकलचे ॲडव्हान्स इफेक्ट. मी फिजिक्समध्ये आज स्टडी करते, केमिस्ट्रीला पण स्कोप होता, पण मी न घेण्याचं कारण होतं की केमिकल्स. मग त्याच्यावर हा सगळं पाहिलं की केमिकलचे एवढे ॲडव्हान्स इफेक्ट आहेत, मग त्याच्यासाठी ऑर्गॅनिककडं किंवा लोकांना वाचवण्यासाठी किंवा जमिनीला वाचवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यासाठी ऑर्गॅनिक खत, त्याच्या माध्यमातून स्लरी, बॅक्टेरिया हे सगळं बनवायला सुरुवात केली. यांचा प्रश्न असा आहे की फक्त मुलींसाठीच नाही तर तरुणांसाठी शेतकऱ्यांसाठी तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे, तर या सर्वांना गाथायशीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? शेतकरी असतील, तरुण तरुणी असतील, काय सांगाल? पूर्ण म्हणजे जे शेतकरी वर्ग आहे त्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही स्टडी करून प्रत्येक गोष्ट करत चाला. आणि स्टडी केल्याने काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल शेणखत आहे, ते कुचतं की सडतं हे शेतकऱ्यांना कळत नाही, म्हणजे कळतं पण ते वळत नाही, ते तरी पण शेतामध्ये टाकतात. सगळ्यात जास्त आजार जमिनीला शेणखतापासून होतात, म्हणजे शेणापासून, कच्च्या शेणापासून होतात. जर तेच खत किंवा शेण प्रॉपरली कुजवलेलं असेल, त्याचं प्रॉपर डायजेशन झालेलं असेल, तर ते जमिनीला खूप पोषक असतं. तर ही खूप छोटी गोष्ट आहे, पण त्याचा स्टडी करा. आणि त्या ज्या एस ओ पीज आहेत, म्हणजे ज्या फार्मर प्रॅक्टिसेस व्हायला पाहिजे, स्टँडर्ड फार्मर प्रॅक्टिसेस ज्या व्हायला पाहिजेत, त्या शेतकऱ्यांनी कराव्यात असं मला वाटतं. आणि ज्या जे कोणी म्हणतात की ऑर्गॅनिक होऊ शकत नाही, ऑर्गॅनिक होऊ शकत नाही, तर मी असे शेतकरी पाहिलेत ज्यांनी की 35-35 एक वर्ष जमीन नांगरलेली नाही, त्याच जमिनीमध्ये ते वर्षानुवर्ष फळबाग करत आलेत आणि त्यांचा माल आज एक्सपोर्ट होतो आहे. तर मग आणि एक्सपोर्ट करायचं म्हटल्यावर त्याच्यामध्ये जे रेसिड्यूज आहेत केमिकलचे ते कमीत कमी पाहिजे, हे तर सगळ्यांना नॉर्मली माहितीच आहे. मग ते जर ऑर्गॅनिक किंवा रेसिड्यू फ्री करू शकतात, रेसिड्यू फ्री करा किंवा ऑर्गॅनिक करा, तुम्हाला जे म्हणजे शेतकरी वर्गाला जे पॉसिबल असेल ते त्याच्यावर काम करायला पाहिजे. आणि इव्हन मातीसुद्धा त्या माध्यमातून आपल्याला वाचवता येईल. याशिवाय जे आपल्या भरवशावर राहून जे अन्न खातात, आपण त्यांनाही एक विश्वासाचं फूड किंवा विश्वासाचं अन्न आपण त्यांना देऊ शकतो आणि आपल्यालाही त्याचं समाधान असेल. याशिवाय जे तरुण तरुणी आहेत, मी खूप तरुण मुलं पाहिलेत ज्यांना शेती करायची असते पण लग्न होईल का नाही ह्या भीतीने ते जॉबच्या दिशेने शहराकडे जातात. पण मला वाटतं की त्यांनी जर प्रॉपर प्रगतशील शेती जर करून दाखवली तर आई वडील किंवा मुलीसुद्धा थोड्याफार प्रमाणात हो म्हणतील किंवा तिकडं वळतील. यानंतर चर्चेचा भाग असा आहे की याचं उत्तर हे एका वाक्यात द्यायचं आहे. हे कार्य करण्यासाठी तुम्ही कोणाकडून प्रेरित झाल? ऑफकोर्स माझे आई वडील, मी त्यांना काम करताना बघत होते आणि त्यांच्याकडूनच मला हे सर्व काम करण्याची प्रेरणा मिळाली. या कार्यात सर्वात जास्त मदत किंवा मार्गदर्शन कोणाचं लाभलं?
हो वडिलांचंच, पहिल्यापासूनच वडील त्या व्यवसायामध्ये होते, त्यांची मदतही भेटली आणि मार्गदर्शनसुद्धा वेळोवेळी भेटत गेलं. शेती सोडून अजून काय करायला आवडतं? तसं पाहिलं तर मला माझ्या एवढ्या जास्त आवडी नाही आहेत. मला शेतकऱ्यांसाठी काम करायला तर आवडतंच, याशिवाय पर्यावरण मला खूप आवडतं की पर्यावरणासाठी काही काम करायला पाहिजे, तर ते आणि मला ट्रेकिंग खूप आवडतं. ते मला एवढं जास्त करायला जमत नाही, मला जेव्हा चान्स भेटेल तेव्हा मी करत असते. शेतीतील कोणतं काम करायला जास्त आवडतं? मला तुझा अभिमानच आहे, कारण तू सर्व जगाचा पोशिंदा आहे, तू सर्व जगाला अन्न पिकवून देतोस. अभिमान याचा आहे की तू न थकता स्वतःच्या घामाचं पाणी करून अन्न उगवत असतो. मला अभिमान आहे दादा तुझा. दादा तू काळजी करू नकोस, आपण शेतामध्ये लय कष्ट करू, स्वतःचा घाम गाळून शेतामध्ये सोनं पिकू, पण दादा तुला विनंती असेल की तू आत्महत्या नको करूस. दादा काळजी घे स्वतःची, ठेवते फोन. खरंच शेतकरी आज सगळ्या जगाचा पोशिंदा आहे. शेतकरी जगला तर जग जगेल, ही प्रजा जगेल. आज महाराष्ट्रातील शेतकरी लाईट, पाणी, निसर्ग या सगळ्या अडचणींना तोंड देत आहे. अशा परिस्थितीमध्ये एक तरुणी 82 मशीनचा झिरो वेस्ट मॅनेजमेंट गोठ्यांचा यशस्वी प्रयोग करते, खरंच अभिमानास्पद आहे. त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानितसुद्धा करण्यात आला आहे. आज त्या शेतकरी वर्गाला त्यांच्या या अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून शेतकरी कार्यशाळा देखील घेतात. आज महाराष्ट्रातील शेतकरी लाईट, पाणी, निसर्ग या सगळ्या गोष्टींना अडचणींना तोंड देतो आहे. आज या सगळ्या अडचणीमधून तुम्ही आज जवळपास 80+ मशीनचा घोटा यशस्वीरित्या उभारलात, तो यशस्वी केलात, ते खरंच अभिमानास्पद आहे, कौतुकास्पद आहे. तुमच्या या अनुभवाचा फायदा व्हावा म्हणून तुम्ही इतर शेतकऱ्यांसुद्धा मदत केली आहे. तर या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी गाथा यशाची या चॅनलकडून शुभेच्छा देतो आणि तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद देतो. तुमचेही आभार. गाथा यशाची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज तुम्ही मला सर्वांसोबत चर्चा साधण्याची संधी दिली आणि त्यासाठी तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार.